गुन्हा शाबित होणं याचा परिणाम दुसऱ्या गुन्ह्यांवर पण होतो. मात्र सूत्रधार लवकरात लवकर शोधला अगदी बरोबर आहे. आणि आपल्या लक्षात आलं असेल की हे जर झालं नसतं तर आणखी विवेकवाद्यांचे खून झाले असते. हे अलीकडच्या काही वर्षांमध्ये न्यायालयामध्ये ही प्रक्रिया चालू आहे म्हणून त्याच्यावर नियंत्रण आलं असं मला वाटतं. आपण पाहतोय की न्याय भेटायला वेळ लागला, मात्र या प्रकरणामध्ये आज जी शिक्षा सुनावलेली आहे कदाचित यासारखे प्रकार जे आहेत ते पुढे घडणार नाहीत अशी अपेक्षा मेधा पणसरेंनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन शाजी सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये तब्बल 11 वर्षांनंतर आता निकाल आलेला आहे. पुणे सत्र न्यायालयानं हा निकाल दिला. 2 जणांना शिक्षा झाली आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे. प्रत्यक्षामध्ये जे मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे, पण यामागे जे कटामध्ये सूत्रधार होते त्याचे आणि त्यातला मुळातला जो सूत्रधार आहे त्याला मात्र अटक झालेली नाही आणि जे बाकीचे सूत्रधार आहेत त्यांची सुटका झालेली आहे. त्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही जाऊ. तर मूळ सूत्रधाराला अद्याप अटक झालेली नाही, या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागू असं हमीद दाभोळकर यांनी म्हटलेलं आहे. मुक्ता दाभोळकर, हमीद दाभोळकर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. दरम्यान या प्रकरणामध्ये आता सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोषी आढळले असून त्यांना जन्मठेप, त्याचबरोबर प्रत्येकी 5 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोन आय विटनेस या केसमध्ये होते. एक किरण केशव कांबळे आणि आणखी एक त्याच परिसरात राहणारे गृहस्थ होते. त्या दोन आय विटनेसची साक्ष आता नेमकं कोर्टाने काय कन्सिडर केलं हे जजमेंट पाहिल्यावर कळेल. आम्ही कोर्टाला सांगितलं की ही केस जी आहे ही दुर्मिळातली दुर्मिळ केस ज्यामध्ये फाशी दिली जाते. कॅपिटल पनिशमेंटसाठीचा जो हे आहे क्रायटेरिया त्यामध्ये बसत नाही, म्हणून कोर्टाने सांगितलं फाशी देता येणार नाही. सविस्तर जजमेंट आल्यानंतर आम्हाला कळेल कुठल्या ग्राउंडवर त्यांना शिक्षा दिलेली आहे. आणि नक्कीच आमचं जे म्हणणं आहे की ज्यावेळी 3 वेगवेगळे सेट दाखवले जातात आरोपीचे, त्यावेळी कुठल्याही आरोपीने ते केलं हे निश्चितपणे सांगता येऊ शकत नाही. ऑन 20th ऑगस्ट 2013